अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनोने, पाहूया काही ठळक वृत्त। तोंडापूर येथील IDBI बँकेच्या होत असलेल्या शाखा स्थलांतराला तोंडापूर ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे। तोंडापूर परिसरामध्ये IDBI राष्ट्रीयकृत बँकेची ही एकमेव शाखा असून या बँकेला दुसरीकडे हलविल्यास तोंडापूर परिसरातील ग्रामस्थांची खूप मोठी गैरसोय होणार आहे। त्यामुळे तोंडापूर ग्रामस्थांनी या IDBI बँकेच्या शाखेच्या स्थलांतरास तीव्र आक्षेप घेतला आहे। याबाबत येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन सुद्धा दिलेली आहेत। तरी सुद्धा येथील IDBI बँकेच्या शाखेचे स्थलांतर होणार असल्याचे कळता तोंडापूर ग्रामस्थांनी अधिकच आक्रमक झाले आहेत। या बँकेचे स्थलांतर न थांबविल्यास येत्या 5 सप्टेंबरला येथील ग्रामस्थांनी गांधारी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे। जामनेर तहसीलदारांना या आंदोलनाबाबत तोंडापूर वासियांनी आज निवेदन सादर केले असून या निवेदनाच्या प्रती जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्यासह IDBI बँक प्रशासनाला देण्यात आले आहेत। नमस्कार, आपण जामनेर मधील तहसील कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत। आज या ठिकाणी तोंडापूर काही ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत। तोंडापूर मध्ये जी IDBI बँक आहे ती बँक स्थलांतरित केली जाते आहे, तर ती स्थलांतरित होऊ नये असं या ठिकाणी तेथील रहिवाशांचं म्हणणे आहे आणि त्यासाठीच त्यांनी आज तहसीलदार नायब तहसीलदार परमेश्वर कासोळे यांच्याकडे रितसर निवेदन देखील दिलेले आहे। आपण याच संदर्भातली रितसर संपूर्ण माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी प्रभाकरची साळवे उपस्थित आहे, आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेऊया। आज आम्ही इथं जामनेर तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत। तोंडापूर इथे जवळजवळ 32 वर्षापासून बँक आहे आणि आज शासनाने निर्णय घेतला किंवा बँकेने निर्णय घेतला आहे की ही बँक तोंडापूर येथून जामनेरला स्थलांतरित करायचं आहे। कारण मात्र आम्हाला तोंडी सांगितले, बँक नुकसानमध्ये आहे। परंतु आज बँकेमध्ये जवळजवळ 13,000 खातेदार आहे, त्यापैकी 8,000 खातेदार चालू स्थितीमध्ये, काही ठेवेदार आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आहे, यांना ह्या पुढे भविष्यामध्ये बँक जर स्थलांतरित झाली आणि ही बँक जर जामनेरला गेली तर या अडचणीचा सामना करावा लागणार आहे। एकीकडे म्हटलं जातं की देश हा डिजिटल झाला पाहिजे, सर्वांना अगोदर माहिती नव्हती, बँकेचं काही इतकं व्यवहाराचं ज्ञान नव्हतं, परंतु आज सर्वांना बँक व्यवहाराचं ज्ञान झालेलं आहे, सर्वांना बँकिंगची सवय लागलेली आहे। आणि इतकं काही असतानासुद्धा बँक स्थलांतरींचा निर्णय IDBI बँकेने घेतलेला आहे। जर IDBI बँक तोंडापूर सोडून जामनेरला जरी आली तर याचा अर्थ असा नाही की ती प्रॉफिटमध्येच राहणार आहे, म्हणून इथेही नुकसान राहू शकतं। त्यावर काही तोडगा काढण्याचं किंवा खातेदारांना किंवा आम्हाला विश्वासात न घेता बँकेने डायरेक्टली निर्णय घेतलेला आहे। जर एखादी महामंडळ एसटी महामंडळ तोट्यातच असतं, म्हणून काय ते सुविधा देणे थोडे कमी करते, हा जनतेचा अधिकार आहे आणि जनतेला बँकेचे सुविधा देण्याचे काम आहे। जर समजा बँकेने ही बँक स्थलांतरित करण्याचा निर्णय 12 ऑक्टोबरपर्यंत घेतलेला आहे, जर 12 ऑक्टोबरच्या आत, म्हणजे आम्ही आज निवेदन दिलेलं आहे, याच्या अगोदर पण 2-3 वेळेस आम्ही निवेदन दिलेलं आहे की बँक थांबण्यात यावे, जवळजवळ 1 ते 1.5 हजार लोकांच्या सह्यांचे निवेदन दिलेलं आहे, परंतु तरी आम्हाला कुठल्याही लेखी स्वरूपामध्ये उत्तर मिळालेले नाहीत। आम्ही पंतप्रधान कार्यालयाला सुद्धा पत्र पाठवलेलं आहे, अर्थमंत्र्यांना पत्र, पण कुठलेही सकारात्मक विचार या बाबतीमध्ये झाले नाही। त्यामुळे आम्ही एक उपोषण मोर्चा काढणार आहे, गांधारी मोर्चा, जे आम्ही पट्टी बांधून, काळी पट्टी बांधून हा मोर्चा निघणार आहे की जर बँक गेली तर आम्हाला आंधळं झाल्याशिवाय काही इथं पर्याय राहणार नाही, अशा प्रकारचा हा मोर्चा राहणार आहे। आणि मोर्चानंतर तिथं काही नागरिक उपोषणाला बसतील, उपोषणाला म्हणजे अकरा आम्ही निश्चित सांगू शकत नाही, हजाराच्या वरतीच असतील, कारण की मोर्चामध्ये जवळजवळ 5 ते 6 हजार समाजबांधव तिथे येणार आहेत आणि तिथं आंदोलन तर होणार आहेत, रस्ता रोको आंदोलन होणार आहेत आणि उपोषण, आमरण उपोषण तिथं केल्या जाणार आहेत। परंतु तरीही बँकेने जर काही सकारात्मक निर्णय नाही घेतले तर यापुढे आणखी आम्ही काही वेगळे पाऊलं उचलणार आहोत आणि याचे ज्या पण काही घटना घडतील याला शासन जबाबदार आहे। सगळ्यात पहिले तर असं आहे की बँकेने खातेदार, त्यानंतर ठेवीदार यांच्याशी कुठल्याही प्रकारची सल्लामसलत केलेली नाही। वेळोवेळी निवेदन देण्यात आले, त्या निवेदनांनाही त्यांनी केराची टोपली दाखवली आणि उडवाउडवीची उत्तरं, दुर्लक्ष, या अशा पद्धतीने सामना करावा लागतो आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखीन दुसरी अशी जाणवते की जामनेरसारख्या ठिकाणी जर मुळातच 5-6 बँका आधी आहे
तर त्याच ठिकाणी ही एक बँक स्थलांतरित नावाने होती आहे, म्हणजे स्थलांतरित केल्या जाते, त्याचं म्हणजे काय उपयोग होण्याची शक्यताच नाही. त्याचं कारण असं की ग्रामीण भागामध्ये जर ग्रामीण लोकांना जर बँकिंग व्यवसाय बँकिंग व्यवहार शिकवायचे असेल तर त्या ठिकाणी बँक असायला हवी, तरच आजचे दिन येण्याची शक्यता आहे. जर आपल्या शासनाचं जर ध्येय धोरण असं आहे की गावाचा विकास व्हावा, गावकऱ्यांना सुखसुविधा मिळाव्या, तर त्याचं कुठून त्याचा जो विकासाचा रस्ता आहे तर तो रस्ता हा जवळपास बँकिंगच्याच माध्यमातून जातो. तर त्याच्यामुळे शासन प्रशासन आणि संबंधित बँकेला आम्ही निवेदन देऊन आता जवळपास या निर्णयावर आलो आहे की 5 तारखेला सकाळी 11 वाजता आमचा मोर्चा आहे. त्या मोर्चामध्ये जवळपास सर्वच नागरिक सहभागी होणार आहेत. तर त्या मोर्चा झाल्यानंतर निषेध मोर्चामध्ये आम्ही डोळ्याला काळी पट्टी बांधून गांधारी नावाचा मोर्चा करतो आहे, आणि त्या मोर्चाच्या नंतर मग तिथे जर बँकेकडनं सकारात्मक कुठली कृती नाहीच जाणवली, नाही दिलं, नाही घेतली गेली, तर मग उपोषणाचा पर्याय आमच्या समोर आहे. बाकी मग त्यानंतर जी काही शासनाची जबाबदारी आहे ती शासनाने पार पाडावी म्हणून आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. तर आपण पाहिलं तोंडापूर येथील IDBI बँक ही स्थलांतरित केली जात आहे. ही तोंडापूरहून स्थलांतरित होऊन जामनेरमध्ये तिचं स्थलांतर करण्यात येत आहे. तर हे स्थलांतर थांबावं, त्या ठिकाणी जवळपास 13,000 जवळपास खातेदार त्या बँकेमध्ये असून देखील शासनाचं असं मत आहे की त्या ठिकाणी जी बँक चालू आहे ती तोट्यात आहे, तिचा कोणत्याही प्रकारे त्या गावामध्ये नफा होत नाही आहे, आणि याच कारणासाठी त्यांचं स्थलांतरण हे करण्यात येत आहे. आणि हे स्थलांतर होऊ नये यासाठी तोंडापूर गावचे सर्व ग्रामस्थ हे येत्या 5 ऑक्टोंबरला गांधारी मोर्चा हा काढणार आहे. तरी देखील शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही, ह्या बँकेचं स्थलांतर थांबवलं गेलं नाही, तर यापुढेही अमरण उपोषण होईल. आणि त्यानंतर या उपोषणानंतर जे आंदोलन केले जाईल यामध्ये कुठल्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्याला शासन जबाबदार राहील, याला कोणत्याही प्रकारे गावकरी जबाबदार राहणार नाहीत, असे या ठिकाणी यांनी तीव्र मत त्यांचं व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा गर्ल पूजा बोरसेसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.